कॅथलिक चर्चचे माजी पोप एमेरिट्स बेनेडिक सोळावे यांचे वयाच्या पंच्याण्णव वर्षी निधन झालंय पोप बेंडिक जे आहे ते जवळपास आठ वर्ष कॅथलिक चर्चे नेतृत्व करत होते आणि त्यांनी दोन हजार तेरामध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता ज्यामुळे जगभरातील जे कॅथलिक आहेत त्यांना धक्का बसला होता आता गेल्या सहाशे वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी पोप पदाचा राजीनामा दिला होता ज्यामुळे याची फार चर्चा झालेली दिसून येते आज आपण माहिती घेणार आहोत माजी पोप एमिरिट्स बेंडिक यांची त्यांनी राजीनामा का दिला यामागच्या कारणांची तसंच एखाद्या व्यक्तीची पोपपदी निवड नेमकी कशी होते आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इटलीमध्ये सेंट पीटर्स बेसेलिका चर्च आहे या चर्चचं पोप होणं हा मोठा बहुमान समजला जातो आणि या चर्चला गेल्या सहाशे वर्षांचा इतिहाससुद्धा आहे आजपर्यंतच्या इतिहासात या चर्चचे जे पोप बेंडिक्ट आहेत ते सोडून इतर कुणीही राजीनामा दिलेला नव्हता माझे पोप बेंडिक यांचं पूर्ण नाव होतं जोसेफ एलोन एसियस रेड झिंगर पण त्यांनी स्वतःला बेंडिक हे नाव लावलं होतं आता या बेंडिकचा लॅटिन अर्थ असा होतो आशीर्वाद आणि त्यांनी ते नाव लावलेलं होतं पोप कोण असतात हे समजून घेऊयात ईसा मसिहा यांच्यानंतर कॅथलिक धर्मातील पोप हे सर्वात मोठं पद आहे आणि पोप या शब्दाचा अर्थ होतो वडील व्हॅटिकन सिटीमधून या पोप यांचा राज्यकारभार चालत असतो पोप हे कॅथलिक ख्रिश्चन जे आहेत यांचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आहेत तसंच पोप हे आजीवन पद असतं पण बेंडिक यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हो, त्यांच्या पोप या पदाचा राजीनामा दिला होता कोणताही पुरुष जो कॅथलिक असेल ज्याचा बाप्तिस्मा विधी झालेला असेल तो पोप पदावरती जाऊ शकतो आणि याच्या निवडीची प्रक्रिया सुद्धा गुंतागुंतीची असते जगभरातील एकशे चौऱ्याऐंशी कार्डिनल जे आहेत ते मिळून पोप यांची निवड करत असतात भारतामध्ये सुद्धा पाच कार्डिनल आहेत आणि हे जे कार्डिनल आहेत सर्वच्या सर्व व्हॅटिकन सिटीमध्ये जमतात आणि त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने पोप यांची निवड केली जाते आता ज्यावेळेस ही निवड होत असते त्यावेळेस हे कार्डिनल्स जगाच्या संपर्कामध्ये नसतात त्यांना विशेष अशी शपथ सुद्धा दिली जाते आणि मगच पोपपदी एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते आणि ही सर्व प्रोसेस जी आहे फारच गुप्त पद्धतीने होते आणि ही सगळी प्रोसेस होत असताना तिथे जी चिमणी आहे त्या चिमणीतून जो धूर निघतो त्याच्यातून विशेष असा संदेश दिला जातो आणि पोप यांची निवड झाल्याचं जाहीर केलं जातं आता पोप यांच्यावरती जी मुख्य जबाबदारी आहे ते म्हणजे भाविकांची भेट घेणं आठवड्यातून प्रत्येक वेळेस ते त्यांना संबोधित कर करत असतात आशीर्वाद देत असतात आणि जगभरातील जे बिशप आहेत जगभरामध्ये पाच हजार अधिक बिशप आहेत आणि हे जे बिशप आहेत यांची पाच वर्षातून एकदा तरी भेट घेणं हे त्यांची प्रमुख जबाबदारी आहे तसंच गेल्या काही वर्षांमध्ये परदेश दौरे सुद्धा या पोप यांची प्रमुख जबाबदारी झालेली दिसून येते आता इतकं महत्वाचं पद असूनही बेनेडिक यांनी राजीनामा दिला होता जर का गेले दोन हजार वर्ष बघितलं तर या दोन हजार वर्षामध्ये फक्त पाच पोपनी पदावरती असताना राजीनामा दिलेला दिसून दे येतोय एक हजार पंचेचाळीस साली पोप बेंडिक नववे यांनी राजीनामा दिला होता बाराशे चौऱ्याण्णवमध्ये पोप सेलेस्टाईन पाचवे यांनी बंदमुक्त जीवन जगायचं आहे हे कारण सांगून राजीनामा दिला होता तर चौदाशे पंधरामध्ये पोप ग्रेगरी बारावे यांनी कॅथलिकांमधील वादाला पूर्णविराम देण्यासाठी पदाचा राजीनामा दिलेला दिसून येतोय बेंडिक्ट सोळावे यांची पोप पदे निवड झाली तेव्हा ते अठ्ठ्याहत्तर वर्षांचे होते आणि पोप पदे निवड होणारे सगळ्यात वयस्क धर्मगुरू होते आता त्यांचा कार्यकाळ जो आहे हा थोडासा वादाचाच होता एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात म्युनिकचे आर्च बिशप असताना काही गंभीर प्रकरण हाताळताना चुका झाल्याचं या बेंडिक्ट यांनी मान्य सुद्धा केलेलं होतं आता प्रकृतीच्या कारणास्तव जेव्हा त्यांनी आपलं पोप पद सोडण्याचं ठरवलं आणि अखेरचं भाषण केलं तर त्या अखेरच्या भाषणामध्ये बेंडिक म्हणाले होते की आता मी साधा यात्रे करू असून पृथ्वीवरील माझ्या यात्रेचा अखेरचा प्रवास सुरू झालाय तसंच नवीन निवड होणाऱ्या पोपना संपूर्ण सहकार्य करण्याची भावनासुद्धा त्यांनी व्यक्त केलेली दिसून येते आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद